नमस्कार. बीकेबी न्यूजच्या आजच्या स्पेशल स्टोरीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. तर आज आपण बघूया माहिती दीक्षाभूमीची. दीक्षाभूमी हे भारतीय बौद्धांचे विशेषतः आंबेडकरवादी बौद्ध धर्मियांचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. हे स्थळ महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात आहे. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि आपल्या अनुयायांनाही नवयान बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. त्यामुळे या भूमीला दीक्षाभूमी म्हटले गेले. काही कालावधीनंतर येथे एक भव्य स्तूप उभारला गेला. दीक्षाभूमीच्या या भव्य बौद्ध स्तूपाप्रमाणे आकारामुळे याला धम्मचक्र स्तूप असेही म्हटले जाते. दीक्षाभूमीला वर्षभर बौद्ध अनुयायी व पर्यटक भेट देत असतात. मात्र अशोक विजयादशमी किंवा 14 ऑक्टोबर रोजी यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होऊन लक्षावधी लोक येथे आलेले असतात. भारतातील व विदेशातील मुख्यत्वे जपान, थायलंड आणि श्रीलंका येथील अनेक अनुयायी व प्रसिद्ध व्यक्ती या स्थळास भेट देत असतात. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने दीक्षाभूमीला अवर्ग पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष व भारतीय बौद्ध भिक्खू सुरई ससाई यांनी म्हटले आहे की दीक्षाभूमी ही जागतिक भूमी आहे, तिचे पावित्र्य जगात आहे. बाबासाहेबांच्या स्वप्नातील धम्म संस्कार केंद्र तयार करण्याच्या दिशेने प्रयत्न केले जातील. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दीक्षाभूमीला मानवतेचे प्रेरणास्थान म्हटले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पवित्र दीक्षाभूमीवर समता तसेच सामाजिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यामुळे संपूर्ण समाज प्रगतीपथावर अग्रेसर होऊ शकलाय. ही दीक्षाभूमी अवघ्या विश्वासाठी त्याग, शांती आणि मानवतेची प्रेरणा देणारी आहे. येथे येऊन मी धन्य झालो आहे, अशा शब्दात भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दीक्षाभूमीला भेट दिल्यानंतर त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. सम्राट अशोकांनी 300 कलिंग युद्धानंतर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि इतिहासात हा दिवस अशोक विजयादशमी म्हणून गणना केला. 20व्या शतकात 14 ऑक्टोबर 1956 रोजी याच अशोक विजयादशमीच्या दिवशी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येथे सपत्नी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली व आपल्या 50 लाख अनुयायांना दीक्षा दिली. दुसऱ्या दिवशी 15 ऑक्टोबर रोजी बाबासाहेबांनी सोहळ्याला उशिरा आलेल्या उर्वरित 3 लाख अनुयायांना धम्मदीक्षा दिली. बाबासाहेबांनी आपल्या या अनुयायांना धम्मदीक्षेपूर्वी स्वतःच्या 22 प्रतिज्ञा दिल्या. एकाच वेळी व शांततामय मार्गांनी घडून आलेले बौद्ध धर्मांतर जगाच्या इतिहासातील सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर आहे. बाबासाहेबांनी दीक्षा घेतल्यानंतर या स्थानाला महत्त्व प्राप्त झाले. एक प्रमुख बौद्ध क्षेत्र म्हणूनही या स्थानाची ओळख बनली. दरवर्षी येथे बरेच बौद्ध लोक बुद्ध, बाबासाहेब व दीक्षा अभिवादन करण्यासाठी येऊ लागले. इथे एक भव्य स्तूप निर्माण केला गेलेला आहे. 22 प्रतिज्ञांचा स्तंभही उभारला गेलेला आहे. येथे बोधिवृक्ष लावला गेला व बौद्ध भिक्खू भिक्खुणींच्या निवासासाठी बाजूला एक विहार बांधला गेलाय. दीक्षाभूमी हा एक मोठा स्तूप आहे. दीक्षाभूमीचा विस्तार मोठा आहे. कलेचा एक उत्तम नमुना आपल्याला इथे पाहायला मिळतो. दीक्षाभूमीच्या बांधकामासाठी 5,000 लोकांनी अहोरात्र परिश्रम घेतले आहे. दीक्षाभूमीच्या बांधकामासाठी धौलपूर येथून आणलेल्या मार्बल आणि ग्रेनाइटचा वापर केला आहे. दीक्षाभूमीचा डोम हा 120 फूट उंचीचा आहे. दीक्षाभूमी येथे दरवर्षी 14 ऑक्टोबर हा दिवस भारतीय बौद्ध अनुयायी धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून उत्साहाने साजरा करतात. त्यावेळी येथे 15 ते 20 लाख बौद्ध जमा होतात आणि बाबासाहेबांना आणि गौतम बुद्धांना अभिवादन करतात. भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील मुख्य राजकीय नेते सणात सहभागी होतात. जर्मनी, थायलंड, जपान, म्यानमार, श्रीलंका इत्यादी देशातील बौद्ध उपासक भिक्खूही उपस्थित राहतात. भारतातील आणि जगातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींना दीक्षाभूमीस भेटी देऊन बुद्ध व बाबासाहेबांना अभिवादन केले आहे. यात दलाई लामा, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, श्रीलंकेचे माजी राष्ट्राध्यक्ष महिंद राजपक्षे, श्रीलंकन क्रिकेटपटू दिनेश चंदिमल, बाबा रामदेव, अजय देवगन, अमित शाह इत्यादी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यक्ती आहेत. तर मित्रांनो, आज आपण बघितली माहिती दीक्षाभूमीची. बीकेबी न्यूजच्या आजच्या स्पेशल स्टोरीमध्ये इतकंच. पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत. बघत रहा बीकेबी न्यूज. नमस्कार.